आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्नच येत नाही, पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्यांचं म्हणणं आहे. नाही 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 नाही, देवेंद्र फडणवीसला चुकून भेटणार नाही मी. उदय सामंत आता तुमच्यासमोर भेटलेत? नाही नाही, मी तर रात्री उशीरा आलो 12 वाजता. साहेब, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सोडून आमची कोणाची भेट नाही आणि होऊ शकत नाही. हे भेटले ना आता, हे इथंच भेटले लॉबी मध्ये. नाही नाही, बरेच लोक भेटले, एक खाली करा रे, बरेच लोक भेटले असं म्हणताय. झाली नाही का आमचे उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे भेटले, काँग्रेसचे भेटले, राष्ट्रवादीचे भेटले. अरे आमची लढाई चालू आहे त्यांच्याशी जोरात आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार, पाहू घ्या. भेटीगाठीची शक्यता नाही. नाही नाही नाही, नाही मला त्यांचा भेटायचा प्रश्नच येत नाही. अरे आता हॉटेल एवढं मोठं आहे, 300 रूमच्या हॉटेल मध्ये आता कोणी येऊन थांबू शकते? नाही कोणाची भेट नाही, फक्त उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते भेटले, शिवसेनेचे आपले आपले काँग्रेसचे नेते भेटलेत आणि राष्ट्रवादीचे नेते भेटलेत. ठीक आहे, थोडं एक प्रश्न असा, काल पवार साहेबांनी जे म्हणलं बाकी केलं, निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये दिले होते, त्यानंतर बऱ्याच चर्चा. असं आहे, पवार साहेबांनी व्यापक दृष्टिकोनातून स्टेटमेंट केलं की भारतामध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत, आमचा पक्ष मोठा आहे, आमच्या पक्षाचा प्रश्नच येत नाही, पण भारतामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते बहुतेक विलीन होतील असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की अनेक पक्ष, अनेक राज्यामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, त्याबद्दल ते बोललेत, राष्ट्रवादीबद्दल बोलले नाहीत किंवा शिवसेनेबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही. पण ते असे बोलले तर त्याचा बोलण्याचा विपर्यास करण्यात येत आहे, त्याची अतिशय चुकीचा आहे. राष्ट्रवादीची ताकद तुम्हाला माहीत आहे, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 10 पैकी 9 खासदार निवडून येतील अशा या परिस्थितीमध्ये. स्पष्टपणे म्हणताय का की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता बिलकुल नाही आहे. पवार साहेबांनी ती मी सांगितलं की त्यांनी जे भारतामध्ये अनेक राज्यामध्ये जे छोटे मोठे गट आहेत ते गट बहुतेक सामील होतील असं त्यांचं वक्तव्य होतं. राष्ट्रवादीबद्दल बोलायचं असतं तर स्पष्ट बोलले असते ते. आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते आहे महाराष्ट्रामध्ये, अशा या परिस्थितीमध्ये आमचं अस्तित्व स्वतंत्र राहणार आहे हे दिसतंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच आहे असं देखील बोलले होते. त्यामुळे तुमचं अस्तित्व म्हणजे शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटाचं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व आता राहिलेलं नाही, मला त्यांना हातच कुणाचा नाही म्हणून त्या हाताचा आधार घ्यावा. लोकसभेची निवडणूक 4 जूनला त्याचे निकाल येणार आहे. महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे, लिहून घ्या माझी आजची तारीख आजची वेळ. महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे, भारतीय जनता पार्टीचा धुवा उडणार आहे. अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट, या तिन्ही गटाचा धुवा उडणार आहे. आजची तारीख लिहून ठेवा, वेळ लिहून ठेवा आणि 5 तारखेला मला फोन करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.